लहान मुलं जर छंदात पडली तर मोठी माणसं काढू शकतात. मोठा माणूस जर छंदात पडला ना लहान माणसाची ताकद होत नाही महाराज छंदातून बाहेर काढायची. कळते तुम्हाला? मुलगा जर चुकला एका दोन चापटी मारून त्या मुलाला जागेवर आणता येतात, पण बाप जर दारू पिऊन गटरात पडायला लागला ना तर मुलगा काही करू शकत नाही. हे दुर्भाग्य जीवनात लहान परिवर्तन करता येतो, मोठ्याचं परिवर्तन करता येत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात इथं मोठं परिवर्तन आहे अर्जुनाच्या मोहामध्ये भगवान श्रीकृष्ण. ते अमृताची ओतली प्रेमची पिऊनी मातली अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. ज्ञानोबर सांगतात भगवंत भगवंत म्हणजे काय? मूर्तिमंत अमृताचं रूप. आवडे हे रूप गोजिरे मूर्तिमंत अमृताचं रूप. कि प्रेमची पिऊनी मातली असं वाटतं जसं एखादा दारू पिऊन माणूस माजलेला असतो तशाच पद्धतीने एखाद्या माणसाने प्रेम पिऊन माजावं की प्रेमची पिऊनी मातली. अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. अर्जुनाच्या मोहामध्ये गुंतलेली श्रीकृष्ण रूपी माऊली निघो नेने, निघू वाटत नाही त्याला. आणि मग जेवढा अन्याय अर्जुनाने केलेला असतो, जेवढे शब्द अर्जुनाने वापरलेले असतात, ते सगळेचे सगळे शब्द सहन करत सहन करत जात. पाचव्या अध्यायामध्ये सगळं असं सहन केलेलं आहे. आणि अर्जुनाला समजून सांगितलेलं आहे, अर्जुना काही काही चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एक सिद्धांत अतिशय सुंदर मांडलेला आहे जीवनामध्ये. माणूस कोणाला म्हणतात, या जगामध्ये सुखी कोण आहे, याचं उत्तर या पाचव्या अध्यायामध्ये दिले. खूप सुंदर उत्तर आहे. शक्नोति हैवय सोडुम प्राक शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त हा स सुखी नरा. योगी कोण आहे आणि सुखी कोण आहे या दोघांचं उत्तर एकच आहे. आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे पा, उबळ. उबळ कळते ना, उबळ दम्याची खोकल्याची वयोवृद्धावस्थेमध्ये ती एक उबळ येते. ती उबळ आली नाही एकदा तिला आवडता नाही येत. तसं तरुणपणामध्ये कामाची आणि क्रोधाची उबळ येते. उबळ फार शब्द सुंदर आहे. आणि ती एकदा का एखाद्या माणसामध्ये उबळ आली ना कामाची क्रोधाची, चांगली चांगली माणसं आपला अधिकार विसरतात आणि कामाच्या आणि क्रोधाच्या आहारी जातात. काम आणि क्रोध याच्या आहारी जातात. काम क्रोधाच्या आहारी जर तुम्ही गेलात ना, भगवंताने लिहून ठेवलेले, कधीही कल्याण होणार नाही. म्हातारपणामध्ये सहन करता येईल, ज्ञानोबर म्हणतात त्याला किंमत नाही. शरीर कामातून गेलेलं आहे आणि मग तुम्ही साधूपणा दाखवतात, भगवंत या गोष्टीला कधीही मान्य करत नाही. प्राक शरीर विमोक्षणात, शरीर हातातून जायच्या अगोदर, काम क्रोधोद भवम वेगम, काम आणि क्रोध याच्यापासून उद्भवलेला जो वेग आहे ह्या सोडून शकनोती, जो कंट्रोल करू शकतो, जो नियंत्रित करू शकतो, स युक्त तो योगी आहे. स सुखी नरा. भगवान श्री ज्ञानोबरांचं जीवन इथे असं परिपूर्ण असत. सगळ्या गावच्या लोकांनी रागवावं. 8-9 वर्षाचं ज्ञानोबरांचं वय, रागवणारे 80-90 वर्षाचे, 40-50 वर्षाचे महाधुरंधर बुद्धिमान पंडित, ज्यांचे हे सगळे श्लोक जे मी म्हणतो ना ते लहानपणीच पाठ केलेले, त्याच्या अर्थाकडे पाठ असणारे. सगळं आनंदो ब्रह्मणो विद्वान अभिभेती कुदर्शन, सगळं वेद पाठ, गीता पाठ, अर्थ नाही जीवनामध्ये. नाही कळलं? सगळं पाठ आहे, अर्थच जीवनामध्ये नाही तर त्याला काय अर्थ आहे? ज्ञानी आहात आणि ज्ञानाचाच तुमचा वापर होत नाही. ज्ञान असण्याचा उपयोग काय? नपुंसक ज्ञान आहे ते. अर्थ कळाला तुम्हाला? 7-8 वर्षाचे ज्ञानोबर आहे. कधी कधी मला ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला ना जास्त फार विशेष वाटत. आमच्या पृथ्वीवर साधू संतांमध्ये देखणे साधू फार कमी असतात. ज्ञान चांगलं असतं, तपश्चर्या चांगल्या असतात, पण ईश्वराने दिलेलं रूप एखाद्या साधूला प्राप्त होत. त्यापैकी ज्ञानोबरांचं जे रूप होतं ना ते इतकं देखणं रूप होतं
त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये सौंदर्य होतं आणि ते टिपलेले नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांनी माऊली एक बरोबर राहायला असल्यामुळे ज्ञानोबरांच्या सगळ्या हालचाली बसण्या उठण्यापासून ते कसे ज्ञानोबर आहे बसायचे, हसायचे कसे, ते केस कसे असायचे, या सगळ्या गोष्टीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. मला तर असं म्हणायचं नामदेव महाराजांचा जन्म म्हणजे ज्ञानोबरांचं वर्णन करण्यासाठीच. नामदेव महाराज वर्णन करतात, उगवला खांब कर्दळीचा गाभा. उगवला फार गोड शब्द आहेत. ज्ञानोबराय गोरे होते पण इतके गोरे नाही की त्या गोऱ्यापणाला नको वाटणार, काय काही पण प्रमाणापेक्षा जास्त गोरे असतात आणि अवयव कुठलाच चांगला नसतो, उंट असतो ना अशा पद्धती गोरे पण आहेत पण नाक डोळे यांचा अजिबात एकमेकाचा संबंध राहत नाही. एक डोळा इकडे पाहिल, एक डोळा इकडे पाहिल. आता तुम्ही म्हणाल माझं असं का बोलतो, हे तर वैशिष्ट्य जीवनामध्ये. कर्दळीच्या आतल्या गाभाप्रमाणे ज्ञानोबरांचा रंग होतो गोरा. उगवला खांब कर्दळीचा गाभा, आतला गाभा त्याप्रमाणे ज्ञानोबरांचा रंग होता. कुरळे केस, भव्य मस्तक, कमरासारखे डोळे आणि बांधा म्हणजे योगीराजांच्या बांधा येतो. असं शरीर कसं असलं पाहिजे असं ते ज्ञानोबरांचं रूप. घरात आई वडील नाही आणि हातामध्ये मधुकरीची भिक्षा घेऊन, फडक्यातली झोळी घेऊन ज्ञानोबर आळंदीमध्ये फिरत असताना एकाही ज्ञानी लोकाला दया आली नाही. किती निष्ठुर लोक असतील, किती कठोर हृदयाचे असतील आणि जे काही घडलं असेल ते ज्ञानोबरांच्या वडिलांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्या घरात ज्ञानोबराय जन्माला येतात त्यांच्या आई वडील चुकीचं वागतील असं स्वप्न सुद्धा पडू देऊ नका. अर्थ कळाला तुम्हाला? ज्ञान ज्याच्या घरामध्ये जन्माला येतं त्याच्या आई वडील चुकीचे वागतील. महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यात विकृत केलेला इतिहास म्हणजे भगवान श्री ज्ञानोबरायांचा इतिहास, अतिशय विकृत केलेला इतिहास. खरा इतिहास असा आहे, आपेगावला राहणारे विठ्ठल पंत उच्च शिक्षण घेण्याकरता आपली मुलं मुंबईला जातात, कुणी अमेरिकेला जातं आजच्या काळामध्ये, कुणी ऑस्ट्रेलियाला जातं. तसं उच्च शिक्षण घेण्याकरता विठ्ठल पंत काशीला निघालेले होते, काशीला चालले होते आणि त्या काळामध्ये सुखसुविधा नसल्यामुळे आळंदी ही रस्त्यात लागलेली आहे आणि ब्राह्मण परिवारामध्ये विठ्ठल पंतांचा जन्म झाल्यामुळे मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं सिद्धेश्वराचं. सिद्धेश्वर पंतांना मुलगी होती आणि हा मुलगा पाहिल्यानंतर त्यांचं मन बदललं. त्यांना असं वाटलं या मुलाला आपली मुलगी द्यायला पाहिजे. 700 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. बाल विवाह त्या काळामध्ये होत होते, रुक्मिणी लहान होती. सिद्धेश्वर पंतांनी आपली मागणी त्यांच्या समोर टाकली की माझी अशी इच्छा आहे, तुम्ही आमच्या मुलीचं पाणी ग्रहण करावं. सिद्धेश्वर आणि मुलगी वगैरे पाहिल्यानंतर विठ्ठल पंतांनी सांगितलं, शक्य आहे की मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकेल पण मी सध्या काशीला अभ्यासाकरता निघालेलो आहे. ते म्हणजे लग्न करून जा, ती काही अजून उपवर झालेली नाही, लहान आहेत, फक्त वैवाहिकतेची पूर्तता करा आणि मग तुम्ही शिकायला जा. हे शिकायला गेले लग्न झाल्यानंतर. मुलगी उपवर नसल्यामुळे ती लहान होती आणि शिकायला गेल्यानंतर आता ती विठ्ठल महाराजांची प्रतिभा महाराज काय सांगावा. साधे विठ्ठल पंत नव्हते त्या काळामध्ये. काशीला जाऊन शिकण्याची इच्छा असणारा किती प्रतिभावान असेल याचा अंदाज घेतो. सगळं शिक्षण झाल्यानंतर विठ्ठल पंतांच्या गुरुला असं वाटलं की आपला जो एवढा मोठा मठ आहे याला कोणी वारसच नाही. संन्यासाची सगळ्यात मोठी अवस्था हीच असते बरं का. जनसंपर्क मोठा असतो, व्यक्तिमत्व दांडगा असतं पण ब्रह्मचर्य असल्यामुळं गादीवर कुणाला बसवावं याचा वाद फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सगळं संन्यासीच. 60-70 कोटीचा एक मठ आहे हरिद्वारमध्ये. विद्यार्थी अवस्थेमध्ये मी त्या ठिकाणी शिकायला गेलो. आता ते
गुरु फार चांगले होते, हजारो शिष्य होते त्यांचे, त्याच्यामध्ये 50-50 लोकांनी संन्यास घेतला होता. 50-60 कोटीची त्या काळातली प्रॉपर्टी कोणाला द्यावी म्हणून एकाला सांगितलं मी तुला देईल, तो थोडासा अहंकारी निघाला असेल. आणि मंडलेश्वर करत असताना दुसऱ्यालाच मंडलेश्वरी उत्तराधिकार दिला आणि त्यांचं शरीर सुटलं. दोघांनी संन्याशाने केस कोर्टात टाकली. अर्थ कळाला नाही असं तुम्हाला. खानदानी संन्याशी माणसं, 60-70 कोटीची प्रॉपर्टी, दोन्ही शिष्यांनी त्या मठाचा मी खरा मालक आहे म्हणून कोर्टामध्ये केस टाकली. हे संन्यासी हिमालयात जाण्याच्या ऐवजी कोर्टात जायला लागले, काय भाग्य. आणि निर्णय करणारा लग्न झालेला न्यायाधीश आहे हे संन्यासी, आणि निर्णय करणारा संन्यासाचं सगळं जग पाया पडतं. पण ह्या केसमुळं हे त्या जज पुढे उभं राहून बोलतात ते आमची प्रॉपर्टी म्हणून, आणि संसारिक माणूस निर्णय करतो की हे संन्याशांनो भांडणं करू नका. तुमच्यासारख्या लोकांना जर आम्ही निर्णय द्यायला लागलो, तुमच्यासारखे लोक जर कोर्टात यायला लागले, आम्ही काय संसारिक माणसांना सांगावं. इतका पैसा वाईट आहे माणूस. मग विठ्ठलपंतांच्या गुरुंना असं वाटलं की कोणाला द्यायची प्रॉपर्टी, कोणाला द्यायची, म्हणून गळ घातली विठ्ठलपंतांना की तुम्ही संन्यास घ्या. विठ्ठलपंत म्हणले ते जमणार नाही, माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे शक्यच नाही आहे. पण लग्न झालेलं आहे, सांग तुझ्या लग्नाचा पत्ता. मग आळंदीतलं सांगितलं त्यांनी, माझी पत्नी तिथे राहते. म्हणून काशीचा विद्वान आळंदीला येतो. थोडी कल्पना करा, काशीच्या विद्वानाने आळंदीला यावं ज्ञानोबरांच्या पूर्वी. असं आळंदी काही मोठं शहर होतं का? मोठं तीर्थक्षेत्र होतं? काय होतं आळंदीला? चार घराचं गाव, न शास्त्रात उल्लेख न कुठं उल्लेख. काय होतं आळंदीमध्ये? मग काशीचा विद्वान तिथं येतो तो खास हे बघण्याकरता येतो की विठ्ठल पंतांची पत्नी खरंच आहे का नाही. मग ते येतात, मुलगीला पाहतात, तिला सांगतात काय चिंता करू नको, मी तुझ्या नवऱ्याला पाठवतो. हा एवढाच खरा इतिहास. आणि विठ्ठल पंतांना पाठवून देतात. पुढचं जे प्रकरण आहे ना ते तुमच्या आमच्यासारखंच आहे. शिकून सवरून विठ्ठल पंत येतात. बारागावचं कुलकर्णी पद याचे मालक विठ्ठल पंत होणार या कल्पनेने ती सगळी मंडळी जी आहेत ना ती सगळी भांडायला उठली. आणि आजही नियम आहे सगळ्या तीर्थक्षेत्रांचा, त्र्यंबकेश्वर असो, आळंदी असो, अथवा पंढरपूर असो, चोपड्यातला जरी महाविद्वान ब्राह्मण असला तरी स्वतःच्या हाताने तो त्र्यंबकेश्वरला आळंदीला जगातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रात महापूजा करू शकत नाही. ब्राह्मण असला तरी, आता 21व्या शतकातलं सांगतोय, तिथे जन्माला जो आलेला आहे तोच पांडित्य करू शकतो, तोच पुरोहित पद भोगू शकतो, तोच उपाध्याय होऊ शकतो. बाकी इतरातल्या ठिकाणच्या ब्राह्मणाने तिथं येऊन उपाध्याय पद भोगता येणार नाही, हा त्यांच्यातला अलिखित नियम आजही आहे. हे आपेगावचे राहणारे आणि आळंदीचं कुलकर्णी पद यांना मिळेल याच्यावरून वाद निर्माण झाला महाराज. आणि तो इतका विकोपाला गेला, बैठक अशी ठरली की तुम्ही कुलकर्णी पद घेऊ शकत नाहीत, इथं जन्माला आलेले तुमचे मुलं यांना आम्ही कुलकर्णी पद देऊ. म्हणून ज्ञानोबरायांसह निवृत्तीनाथांचे चारही भावंडांचे जन्म आळंदीमध्ये झाले. अर्थ लक्षात आला? आणि अपमान म्हणून हे निघून गेले, एवढाच इतिहास. आणि इतका सामान्य सिद्धांत आहे, तुम्हाला हसू येईल. एखाद्या संन्यासाने जर लग्न केलं, काही सृष्टीमध्ये असं घडलेलं नाही असं समजू नका. संन्याशांनी जर लग्न केलं की तो आपोआप गोसावी होतो, हा शास्त्र सिद्धांत आहे. जे आज गिरी पुरी भारती ही जी आडनावं आहेत संसारामध्ये ज्यांना आपण गोसावी म्हणतो, ही संन्याशाचीच मुलं आहेत. यांची आडनाव बदललेली आहे. गिरीपुरी भारती असं यांना आडनाव लागलेले आहे. ही म्हणून ज्ञानोबरांच्या वडिलांनी जर संन्यास घेतला असता त्यांना जातीसाठी स्ट्रगल करावंच लागलं नसतं, ते आपोआप गोसावी झाले असते ज्ञानोबराय वगैरे. हा खरा इतिहास समाजापासून दडवला जातो.
आणि संन्याशाची मुलं, कारण की काशीतला संन्याशी आलेला होता म्हणून गावच्या लोकांना प्रचार केला की त्यांनी संन्यास घेतला आणि पुढची भांडणं इतकी विकोपाला गेली, अपमान म्हणून ही निघून गेली आणि ज्ञानोबरायांनी तो संघर्ष उभा केला. तुम्ही आमच्या वडिलांना सांगितलं होतं की इथे जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्ही उपाय झायपत देऊ, आमची मुंज व्हायला पाहिजे. निवृत्तीनाथ म्हणले जाऊ देना, कशाला यांच्या नादी लागतो. माऊली म्हणतात मिळाल्यानंतर त्याग करा.